आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील हवेच्या दर्जामध्ये सध्या सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण माझगाव, शिव, वरळी, बीकेसी विमानतळ परिसरामध्ये आजही हवेची गुणवत्ता वाईट स्वरूपाची पाहायला मिळत आहे. आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. ऑक्टोबर महिना सुरू झाला तेव्हापासून मुंबईकरांची डोकेदुखी ठरलेला एक विषय म्हणजे मुंबईतील हवेचं प्रदूषण. आणि हेच प्रदूषण जे आहे ते पश्चिम उपनगर शहरातील जे आहे हे प्रदूषण कमी होतंय, परंतु बीकेसी, शिव, माझगाव त्याचप्रमाणे कुलाबा या ठिकाणचं प्रदूषण जे आहे ते अजून देखील कमी होत नाही आहे, अशी माहिती जी आहे ती माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आत्तापर्यंत 789 इमारतींना जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं बांधकाम जे आहे ते काही ठिकाणी बंद देखील करण्यात आलेलं आहे, कारण की जवळपास मुंबईमध्ये 7000 अधिक बांधकामं सुरू आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण होतंय. जे बांधकामाचे धुलीकण आहेत ते हवेमध्ये मिसळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, अशी देखील बाब समोर आली होती. अजून देखील काही भागांमध्ये हवा सुधरत नाही, त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला येत्या काळात आणखी काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. कॅमेरामॅन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.